नमस्कार, स्वागत आहे तुमचं संजीवनी मराठी किचनमध्ये। गौरी गणपतीसाठी स्पेशल अशी रवा बेसनाची बर्फी कशी बनवायची ती रेसिपी आज आपण पाहणार आहोत। एकदम हलवाई स्टाईल ही बर्फी तयार होते, त्यासाठी मी या ठिकाणी 3 ते 4 चमचे तूप घेतले आहे। यामध्ये 1 ग्लास बेसन पीठ घातले, 4 चमचे तूप आपण एकसाथ नाही टाकणार आहोत, थोडे थोडे करून यामध्ये तूप टाकायचे आहे। खमंग असे लो फ्लेमवर आपण हे बेसन पीठ भाजून घेणार आहोत। त्याचबरोबर आता 3 ग्लास साखर, त्यामध्ये 1 ग्लास पाणी ह्याचा आपण पाक तयार करून घेणार आहोत। लो फ्लेमवर छान असा पाक शिजवून घ्यायचा आहे। पाक होईपर्यंत इकडे आपण बेसन भाजणे चालूच ठेवणार आहोत। खमंग असा वास येईपर्यंत आणि बेसनाचा थोडा रंग बदलेपर्यंत आपण हे भाजत राहणार आहोत। यामध्ये आता 2 ग्लास रवा ॲड केला आहे, बारीक असा हा रवा आहे। तुम्ही वाटीच्या सहाय्याने देखील हे प्रमाण घेऊ शकता। 1 वाटी बेसनासाठी 2 वाटी रवा याप्रमाणे देखील ही वडी बनवू शकता। मी ग्लासच्या मदतीने प्रमाण घेतले आहे। लो फ्लेमवर खमंग असे भाजून घ्यायचे आहे। इतरही काही गोडाचे पदार्थ त्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्सला ॲड केलेल्या आहेत, त्या देखील रेसिपीज तुम्ही नक्की पहा। थोडे काजू बदाम यामध्ये घातले आणि लो फ्लेमवर भाजणे चालूच ठेवायचे आहे। इकडे आपला पाक तयार झाला। एक तारी असा हा पाक तयार करायचा आहे। यामध्ये 1 चिमूट इलायची पावडर घातली, 2 ते 3 थेंब व्हॅनिला एसेन्स यामध्ये ॲड केले, थोडा तांबूस असा रंग येईपर्यंत लो फ्लेमवर छान असे भाजून घेणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा। मी अशाच नवीन रेसिपीज अपलोड करत राहील। आपला पाक देखील होत आलेला आहे। एक तारी पाक तयार झालेला आहे। हा पाक आता आपण कढईमध्ये टाकणार आहोत आणि 1/2 मिनिटांसाठी गॅस चालू ठेवून हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। 1/2 मिनिटानंतर आपण गॅस बंद करून टाकणार आहोत आणि हे मिश्रण थोडे थंड होण्यासाठी असेच या कढईमध्ये ठेवायचे आहे। या मिश्रणाला थोडासा घट्टपणा आला की आपण हे ट्रेमध्ये काढून घेणार आहोत। ट्रेला तूप लावून घेतले जेणेकरून याची बर्फी सहज अशी निघून येईल। तयार केलेले मिश्रण आता या ट्रेमध्ये टाकायचे आहे आणि हे आपण थंड करून घेणार आहोत। थंड झाल्यानंतर याच्या वळ्या पाडायच्या आहेत। खूप
खूपच खमंग अशी ही बर्फी तयार होते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकन देखील प्रेस करा। धन्यवाद।